तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण टॅक्सॉनॉमी क्लासिफिकेशन बद्दल बघितलं होतं. ह्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता मागचे जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की आपण एखाद्या ऑर्गॅनिझमला जीनस, स्पेशीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम असं करत करत त्याला कॅटेगराइज करत गेलो. सगळ्यात खालचं जे आहे लोवेस्ट कॅटेगरी वॉज स्पेसिस अँड हायस्ट वॉज किंगडम, दॅट वी नो. बट द क्वेश्चन इज हे क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशन सुरुवात कशी झाली? म्हणजेच हे जे हायस्ट कॅटेगरी आपण बघितली, आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं होतं की एक किंगडम आपण बघितलं होतं ॲनिमेलिया. हे ॲनिमेलिया तर हा एकच किंगडम आहे का जगात? तर नाही मित्रांनो, असे बरेचसे किंगडम आहेत. ॲनिमलसाठी वेगळं, प्लांटसाठी वेगळं, बॅक्टेरियासाठी वेगळं. मग हे किंगडम आले कुठून? या किंगडमची सुरुवात कशी झाली? हे क्लासिफिकेशन करायला सुरुवात कोणी केली? कॅटेगरीज तयार कुठून झाल्या? नो डाऊट आपल्याला मागच्या टॉपिक मधला जो एक सायंटिस्ट होता कॅरोलस लिनियस, कार्ल लिनियस त्याला म्हणतात, त्याने क्लासिफिकेशन टॅक्सॉनॉमी दिली. पण नेमकी ह्याची सुरुवात कुठून झाली आणि टोटल असे किती किंगडम आहेत आणि त्यांची त्यांचं विभाजन कशा प्रकारे करण्यात आलं आणि कोणता ऑर्गॅनिझम कोणत्या किंगडम मध्ये जाईल हे कशा प्रकारे ठरवण्यात आलं हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ची सुरुवात कशी झाली, कुठून झाली हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, जे सुरुवातीचे बेसिक क्लासिफिकेशन जी सुरुवात झाली, दिस क्लासिफिकेशन वॉज ऑन द बेसिस ऑफ द युजेस. द क्लासिफिकेशन वॉज ऑन द बेसिस ऑफ युजेस, द इनिशियल क्लासिफिकेशन. वी ह्युमन्स हॅव अ हॅबिट टू ऑर्गनाइज थिंग्स अकॉर्डिंग टू अवर यूज, अवर कम्फर्टनेस, अवर डे टू डे रुटीन. फॉर एक्झाम्पल, सुरुवातीचे जे क्लासिफिकेशन करण्यात आले ते सुरुवातीचे क्लासिफिकेशन अशा प्रकारे होते की एक कुत्रा आहे, डॉग, दॅट डॉग त्याचा रोल काय? तो घराचं रक्षण करतो, गार्ड. कॅट घरामध्ये आहे पाळीव प्राणी, पेट एक आपल्या रक्षणच करते उंदरांपासून, बाकीच्या पेस्टपासून, गार्डमध्ये आली. तर अशा प्रकारे ह्यांचं विभाजन करण्यात आलं. एखादा ॲनिमल आहे जे आपल्याला ट्रॅव्हलमध्ये हेल्प करत असतो, हॉर्स. एखादा ॲनिमल आहे जे आपल्याला ज्याच्यापासून आपल्याला फूड मिळतं, काऊ. अशा प्रकारे त्यांचं विभाजन करण्यात आलं. फॉर इनिशियल क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन द युजेस, जस्ट लाईक डॉग. डॉग कॅटेगराइज ॲज गार्ड, हॉर्स, हॉर्स फॉर ट्रॅव्हल, देन वी कॅन से लाईक काऊ फॉर फूड, काऊ फॉर फूड, अँड अगेन सो मेनी आर देअर. फॉर एक्झाम्पल ऑक्स, बैल आहे ते आपल्याला फॉर फार्मिंग, ॲज वेल ॲज ट्रॅव्हल. बैलगाडी आपल्याला माहितच आहे. तर अशा प्रकारे इनिशियल क्लासिफिकेशन जे विच वॉज बेस्ड ऑन द युजेस ऑफ ऑर्गॅनिझम्स, कारण की त्यावेळेस आपल्याला बाकीच्या क्लासिफिकेशनची गरजच नव्हती, पण हळूहळू गरज भासायला लागली. तर मित्रांनो, जगातला सुरुवातीचा जो अटेम्प्ट होता, अर्लिएस्ट सायंटिफिक अटेम्प्ट जे आहे क्लासिफिकेशन ज्याने केलं, तो व्यक्ती होता ॲरिस्टॉटल. तो व्यक्ती होता ॲरिस्टॉटल. ही अजून एक माहिती लक्षात असू द्या मित्रांनो, ॲरिस्टॉटल इज ऑल्सो टर्म्ड ॲज फादर ऑफ बायोलॉजी. ॲरिस्टॉटल कोण आहे? तर फादर ऑफ बायोलॉजी. तर मित्रांनो, ॲरिस्टॉटलने एक पहिला सायंटिफिक अटेम्प्ट केला ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्यासाठी. ते कशा प्रकारे केला? हाऊ डीड ही क्लासिफाईड सायंटिफिकली?
तर त्याने काय केलं, जे प्लांट्स आहेत त्याने ऑर्गॅनिझमला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं, एक प्लांट आणि एक ॲनिमल. आणि त्याने एक बेसिक सगळ्यात सोपं त्याचं मॉर्फॉलॉजी त्याने वापरली, ज्याचं आपण मॉर्फॉलॉजी म्हणजे जे बाह्य आकृती आहे त्याच्यावरून त्याने क्लासिफिकेशन करण्याचा एक सोपं प्रयत्न केला. त्याने काय केलं, जे प्लांट आहेत त्याने प्लांट्स, या प्लांट्सला सिंपल तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. जे एकदम छोटे आहेत, गवत किंवा ज्यांची हाईट खूप झालं तर अर्धा ते एक फुटाच्या वर नाही आहे, ते त्यांना टाकण्यात आलं. त्याने टाकले त्यांना हर्ब्स मध्ये. दुसरं, सेकंड, ज्यांची हाईट त्यांच्यापेक्षा थोडी जास्त आहे, फॉर एक्झाम्पल फ्लावरिंग प्लांट्स अँड ऑल दोस, ते त्यांना टाकलं शिरब्समध्ये, ज्यांची हाईट साधारणतः 5 ते 10 फुटाच्या मधात असणार किंवा 3 ते 10 फुटाच्या मधात असणार, हे जे आहे त्यांना त्याने टाकलं शिरब्समध्ये. आणि ज्यांची हाईट ह्याच्यापेक्षाही जास्त आहे, जे उंच उंच झाड आहेत मोठमोठे, त्यांना त्याने टाकलं थर्ड कॅटेगरीमध्ये, दॅट इज ट्रीज. नाव त्याने प्लांटला तर हर्ब, श्रब आणि ट्री ह्या तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. पण आता मित्रांनो, ॲनिमल्सला त्याने थोडीशी वेगळी पद्धत वापरली. ॲनिमल्सला क्लासिफाय करण्यासाठी त्याने एक वेगळी पद्धत वापरली. त्याने सरळ सरळ ॲनिमलच्या रक्ताच्या कलरच्या बेसिसवर त्याने क्लासिफाय केलं. सो ही क्लासिफाईड ॲनिमल्स ऑन द बेसिस ऑफ द कलर ऑफ ब्लड. सो ही मेड टू कॅटेगरीज, वन विथ रेड ब्लड, वन कॅटेगरी विथ रेड ब्लड अँड अदर कॅटेगरी दोज ऑर्गॅनिझम्स विदाउट रेड ब्लड, विदाउट रेड ब्लड. सो ही सिंपली क्लासिफाइड प्लांट्स इन टू थ्री कॅटेगरीज, दॅट इज हर्ब, श्रब्स अँड ट्रीज. अँड फर्दर ही क्लासिफाइड ॲनिमल्स इन टू टू सिंपल कॅटेगरीज, दॅट इज दोज ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव्हिंग रेड ब्लड जस्ट लाईक वी ह्युमन्स, अँड अदर्स विदाउट रेड ब्लड जस्ट लाईक कॉक्रोच फॉर एक्झाम्पल. ओके, नाव आफ्टर एरिस्टॉटल थर्ड सायंटिस्ट केम, द हिरो ऑफ अवर लॉस्ट ऑफ कॅरोलस लिनियस. ही फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड टू किंगडम क्लासिफिकेशन, ही इंट्रोड्यूस्ड टू किंगडम क्लासिफिकेशन. विच वेअर दोज टू किंगडम्स? सिंपल, प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांट अँड ॲनिमल तर इथे पण होते, पण ह्या ठिकाणी त्यांचं विभाजन फक्त एवढंच करण्यात आलं हाईट अनुसार. सगळ्यात छोटे असतील ते हर्ब, त्यांच्यापेक्षा मोठे श्रब, सगळ्यात उंच असेल ट्रीज. ॲनिमल रक्त लाल आहे एक कॅटेगरी, रक्त लाल नाही आहे दुसरी कॅटेगरी, निळा असो काहीही असो दुसरी कॅटेगरी. सो कॅरोलस लिनियस फर्स्ट टाइम गेव द कन्सेप्ट ऑफ टू किंगडम क्लासिफिकेशन. ही क्लासिफाईड ऑर्गॅनिझम्स इन टू टू कॅटेगरीज, प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्याने फक्त एकच गोष्ट लक्षात घेतली, त्यांची मॉर्फॉलॉजी. आणि अजून एक सिंपल कन्सिडरेशनसाठी समजण्यासाठी म्हणावं तर त्याने कन्सिडर केलं होतं ऑर्गॅनिझमचं मूवमेंट, मोशन. एखादा ऑर्गॅनिझम कसा दिसतो, त्याचं वागण्याची पद्धत कशी आहे, त्या बेसिसवर त्याने ऑर्गॅनिझमला क्लासिफाय केलं. कशा प्रकारे? प्लांट प्लांट जर ऑर्गॅनिझम हिरवा कलर असेल त्याचा आणि तो एका ठिकाणी स्थिर आहे, इफ द ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग ग्रीन कलर, और इफ सिंपली दॅट ऑर्गॅनिझम इज नॉन मोटाईल, इफ दॅट ऑर्गॅनिझम इज शोईंग नो मुवमेंट, इन दॅट केस दॅट ऑर्गॅनिझम इज कॅटेगराइज इन प्लांट. अँड इफ दॅट ऑर्गॅनिझम इज मुव्हिंग, ॲनिमल्स. सिंपल क्रायटेरिया फॉर classification. If that organism is showing movement, then animal, and if that organism is still at one place
showing no kind of movement, no kind of locomotion, then that organism escaped in plant. ही क्लासिफिकेशनची सिस्टीम मित्रांनो खूप दिवसापर्यंत वापरण्यात आली. आत्ता एकदम जवळच्या काळापर्यंत ही क्लासिफिकेशन सिस्टीम वापरण्यात आली म्हणजे आत्ता ही सिस्टीम वापरण्यात येत नाहीये का? नाही. एक नवीन सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आली, ती सिस्टीम आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपण हे बघू की ह्या टू किंगडम क्लासिफिकेशन मध्ये ड्रॉबॅक काय होते. ही सिस्टीम बऱ्याच दिवसापर्यंत वापरण्यात आली पण नंतर रिजेक्ट का करण्यात आली? तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल ऑर्गॅनिझमला दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेलं असतं, प्रोकॅरियोट युकॅरियोट. बायोलॉजी मध्ये आपल्याला आहे माहित. जर तुम्हाला एक थोडस टचअप देण्यासाठी सांगतो, एक थोडस प्रोकॅरियोट दोज ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव्हिंग नो न्यूक्लियर मेम्ब्रेन और नो न्यूक्लियस, विदाउट द न्यूक्लियस, दोज आर केप्ट इन प्रोकॅरियोट्स एंड विच आर युनिसेल्युलर. एंड दोज ऑर्गॅनिझम्स which are with a nucleus are kept in eukaryote. But in two kingdom classification तशा प्रकारचं काहीही विभाजन केलेलं नव्हतं. प्रोकॅरियोट युकॅरियोट सगळे एकाच ठिकाणी होते. फॉर एक्झाम्पल आपण बघू तर बॅक्टेरिया, फंजाय, अल्गी, देन फर्न म्हणजे ॲक्वॅटिक प्लांट्स अँड प्लांट्स, हे कसल्याच प्रकारचं विभाजन नव्हतं. सगळ्यांना सलग एकत्रितपणे फक्त प्लांट्स मध्ये टाकण्यात आलं, प्लांटिंग मध्ये टाकण्यात आलं. आणि ऑर्गॅनिझम जर मुवमेंट करत असेल त्याला ॲनिमेलिया मध्ये. म्हणून पहिली ही मोठा ड्रॉबॅक प्रोकॅरियोट युकॅरियोट विभाजन केलेलं नाही, नो सेपरेशन. सेकंड, आता मित्रांनो हेच ऑर्गॅनिझम आपण बघितले तर ह्याच्यामध्ये फंगस हा फोटोसिंथेसिस करत नाही, बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करतात, काही बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत नाहीत, अलगी फोटो. तर मित्रांनो पहिलं आपण बघितलं प्रोकॅरियोट युकॅरियोट यांचं विभाजन करण्यात आलं नाही. दुसरं आपण बघत आहोत फोटोसिंथेटिक अँड नॉन फोटोसिंथेटिक यांना सोबत ठेवण्यात आलं. बॅक्टेरिया आपण बघितलं कधी करतात कधी करत नाही, फंगस फोटोसिंथेसिस करत नाही, तर अशा प्रकारे सगळ्यांना सोबत ठेवण्यात आलं. थर्ड, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला सोबत ठेवण्यात आलं, जे की अत्यंत चुकीचं आहे. ह्या ठिकाणी बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर आहे पण फंगस, अल्गी, फर्न, प्लांट्स, अल्गीमध्येही कॅटेगरी आहे. अल्गी काही युनिसेल्युलर आहेत तर काही मल्टीसेल्युलर आहेत. ह्या सगळ्यांना काहीही डिफरन्शिएट न करता सगळ्यांना सलग एकत्रितपणे प्लांटीमध्ये टाकण्यात आलं. म्हणून युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर हे पण डिफरन्शिएशन केलं गेलं नाही. म्हणून कालांतराने टू किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम बरेच दिवस ॲक्सेप्ट झाल्यानंतरही ह्याच्यामधले जेव्हा ड्रॉबॅक समजले त्यावेळेस मात्र नवीन किंगडम सिस्टीम डेव्हलप करण्यात आली. आणि आज जी आपण किंगडम सिस्टीम वापरत आहोत ती आहे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन. ती सिस्टीम कोणती आहे? तर ती सिस्टीम आहे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन. हे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन काय आहे आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये.